नमस्कार मंडळी, मी अक्षरा सोरमारे। बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये शेती विषयक महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या असतात आणि त्याशिवाय आपल्याला आज आणखी काय पाहायचं आहे त्यावरही थोडक्यात एक नजर टाकूया। तर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक निर्णय घेण्यात आले। यामध्ये प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिजनल ॲग्रिकल्चर म्हणजेच पोखरा प्रकल्प अर्थात नानासाहेब कृषी संजीवनी प्रकल्प योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता देण्यात आली। या योजनेत विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय। तर दूध दर निश्चित करण्यासाठी शासनाकडून समितीची नेमणूक करण्यात आली आहे। दूध दर हे ठरवण्यासाठी 11 सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे आणि दुग्ध व्यवसाय आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील। राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय शासनाकडून घेण्यात आलाय। राज्यात दर 3 महिन्यांनी गायी आणि म्हशींच्या दुधाचे दर हे निश्चित होतील। तर राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। तर परभणी जिल्ह्यात पेरणीयुक्त पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। तर नाशिकच्या निफाड तालुक्यातील कसबे सुकेने इथल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची 21,79,000 रुपयांची फसवणूक झाली आहे। या फसवणुकी प्रकरणी आता आरोपीला अटक करण्यात आली आणि या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात व्यापाऱ्याविरोधात फसवणुकीची तक्रार करण्यात आली आहे। तर पुण्यानं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केलाय। जगातील सर्वात मोठ्या बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती सध्या पुण्यात होते। जिल्ह्यातील चाकण परिसरात या बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला आणि याविषयीचा विशेष रिपोर्ट आपल्याला पाहायचा आहे। कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। दूध दर निश्चित करण्यासाठी शासनाकडून समितीची नेमणूक करण्यात आली आहे। दूध दर ठरवण्यासाठी 11 सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे। दुग्ध व्यवसाय आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील आणि राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय शासनाकडून घेण्यात आलाय। राज्यात दर 3 महिन्यांनंतर गायी आणि म्हशीच्या दुधाचे दर निश्चित केले जातील। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या धसक्यानं कोल्हापूर जिल्हा बँकेला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। शिरोळ तालुक्यातील प्राथमिक सेवा संस्थेला कर्ज पुरवठा दाखला देणार नसाल तर हल्लाबोल आंदोलनाचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा बँकेसमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे 23 जून पासून नाशिक जिल्ह्यात पदयात्रा करतायत। नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या कृषी कर्ज या विषयाला वाचा फोडून शेतकऱ्यांवर लादलेल्या अनैतिक कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी हे आंदोलन आहे। शेतकरी संघटनेची पदयात्रा 1 जुलैला नाशिकमध्ये धडकणार आहे। तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून आपली ताकद दाखवण्याचं आवाहन शेतकरी संघटनेनं केलंय। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनानं दखल न घेतल्यानं या शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। भुईखेड इथल्या बोंबळा प्रकल्पात अतिक्रमणातील बांधकामाचा मोबदला वाटपामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशी करावी आणि मोबदला द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यानं निवेदन दिलं होतं। जळगाव इथं शासन आपल्या दारी या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हार्वेस्टिंग मशीन चालवली आहे। आधुनिक शेती यंत्राच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हार्वेस्टिंग मशीन चालवून आधुनिक शेती यंत्राचा शुभारंभ केला। यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते। सातारा जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातलाय। जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस कोसळतोय। महाबळेश्वरमध्ये सोसाट्याचा वारा, पाऊस आणि धुकं मोठ्या प्रमाणात असल्यानं पावसाळी पर्यटन चांगलंच बहरलंय। वेण्णालेक तलावावर धुक्याची चादर पसरल्यानं बोटिंग बंद करण्यात आली आहे। तर महाबळेश्वरच्या रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक मात्र धीम्या गतीनं सुरू आहे। लातूर जिल्ह्यातला उदगीर शहरात भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत। सध्या टोमॅटो आणि हिरवी मिरचीनं 100 पार केल्यानं शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतोय। 15 दिवसापूर्वी टोमॅटो 10 रुपये किलोनं तर हिरवी मिरची 30 ते 40 रुपये किलो दरानं मिळत होती, मात्र आता बाजारभावानं उठाव घेतल्यानं समाधान व्यक्त होत आहे।
पैठण तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गाय म्हैस शेळी यांचे लसीकरण करण्यात आले. तालुक्यातील 39,400 जनावरांचं लसीकरण केलं गेलं. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांमुळे पशुधनाची हानी होते आणि त्यामुळेच या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे लसीकरण केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर संजय खासने यांनी दिली आहे. सांगली वाळवा तालुक्यातील आडसाल ऊस लागवडीस सुरुवात झाली आहे तर भुईमूग पेरणीला देखील सुरुवात झाली आहे. पाऊस उशिरा आल्यामुळे पेरणी आणि लागवड लांबली आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळतोय. वैभववाडी कुडाळ कणकवली सावंतवाडीत पावसाचा जोर वाढलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला सध्या ऑरेंज अलर्ट दिला आहे तर पुढचे 3 ते 4 तासात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. बीड जिल्ह्यात अद्यापही पाऊस न आल्यानं खरीप पिकं धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी ठिबकच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची सोय केली आहे मात्र सततच्या होणाऱ्या वीज खंडितामुळे खरीप पीक धोक्यात आलंय. बीड जिल्ह्यामध्ये ठिबकवर लावण्यात आलेली खरीपाची पिकं सध्या धोक्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. जून महिना संपत आला असला तरी जिल्ह्यामध्ये आता म्हणावा तसा पाऊस झालेला नाही आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ठिबक आणि जवळ असलेल्या पाण्याच्या आशेवरती खरीपाची लागवड केली होती त्यांच्या पिकांना आता पाणी मिळत नाही आहे. आजही बीड जिल्ह्यातला शेतकरी हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतं आहे. मोठ्या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची ठिबकवर लागवड केली आहे परंतु विजयाअभावी सध्या या पिकांना पाणी मिळत नाही आहे आणि त्यामुळेच ही पिकं सध्या धोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. 100 मिलीमीटर इतका पाऊस झाला तरच शेतकऱ्यांनी खरीपाची लागवड करावी असं आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी आजही खरीपाच्या पेरण्या झाल्या नाही आहेत. त्यामुळे आजही बीड जिल्ह्यातला शेतकरी हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी जवळ असलेल्या मुबलक पाण्याच्या सहाय्यावरती ठिबकच्या माध्यमातून पिकं जोपासली आहे परंतु यांना पाणी मिळत नाही आहे आणि त्यामुळे ही पिकं आता सध्या धोक्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. आता बीड जिल्ह्यातला सध्या बळीराजा हा वरुण राजाच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसून येत आहे. विकास माने, लोकशाही मराठी, बीड. राज्यात मान्सून दाखल झालाय मात्र जळगाव जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्यात आणि ज्या शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व धूळ पेरणी केली आहे त्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून देखील पावसानं हुलकावणी दिल्यानं बळीराजा मात्र चिंताग्रस्त झालाय. इगतपुरी तालुक्यात 2 दिवसापासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. घाटनदेवी घाट आणि घाट परिसरात उंटदरी इथं मोठ्या प्रमाणात धुकं बघायला मिळत आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. बऱ्याच दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते तर जोरदार पावसामुळे जिल्ह्यात पेरणीला आणि लागवडीला सुरुवात झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी मागील 24 तासात 87.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मालवण तालुक्यात सर्वाधिक 115 मिलीमीटर तर सावंतवाडी तालुक्यात 107.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इकडे परभणी जिल्ह्यातील पूर्णापाथरी तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. पेरणीयुक्त पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. कोल्हापुरात आठवडाभरापासून सुरू झालेल्या पावसानं नद्यांना पाणी आलंय आणि त्यामुळे शेतकरी आनंदित झालाय. कोल्हापुरात आता पेरण्या सुरू झाल्यात आणि कोल्हापुरातील गिरगाव भागात शेतकरी महिला पावसाचं स्वागत करतायत. त्या महिला गाणं गात आनंद व्यक्त करत पेरण्या करतायत आणि शेतकरी राजा आनंदात आहे. तळ कोकणात सर्वत्र दमदार पाऊस कोसळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळतोय तर वैभववाडी कुडाळ कणकवली सावंतवाडीमध्ये पावसाचा जोर वाढलाय.
जिल्ह्यातील नद्या ओहोळ प्रवाहित व्हायला सुरुवात झाली आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला सध्या ऑरेंज अलर्ट दिलाय। पुढील 3 ते 4 तासात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढील 3 ते 4 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। आणि त्याच पद्धतीने जो आता पाऊस पडतोय हा मुसळधार पाऊस पडताना आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। पुढील 3 ते 4 तासांमध्ये हा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। तरी नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहनही सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन अनघासह प्रसाद पाताडे, लोकशाही मराठी, कुडाळ, सिंधुदुर्ग। यवतमाळ जिल्ह्यातील काही प्रगतिशील शेतकरी नवीन पीक पद्धतीचा अवलंब करतात आणि त्यांना फायदा होतोय। अनेक शेतकरी अजूनही पारंपरिक पीक घेत असल्यानं त्यांना नुकसान सहन करावं लागतंय आणि त्यामुळे इतरही शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धतीचा अवलंब केल्यास नुकसान होणं टळेल। यवतमाळ जिल्ह्यातील मांगुळी ह्या गावातील शेतकरी सचिन भिडे यांनी कुठल्या प्रकारची हार न मानता आपल्या शेतामध्ये जे आहेत ऊसाची लागवड केली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असलेला पीक जो आहे हा पीक आहे आणि याच पिकाच्या भरोशावरती सध्या आता सचिन भिडे जे आहेत शेतकरी सचिन भिडे यांनी लाखो रुपयाचा उत्पन्न घेणं सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पारंपरिक जे पीक न टाकता जे सचिन भिडे शेतकरी जे आहेत यांनी आपल्या शेतामध्ये ऊसाची लागवड केली। एकंदरीत जर पाहिलं तर त्यांच्याकडे 5 एकर शेत आणि 5 एकर शेतामध्ये जवळपास मागील 3 वर्षापासून कापसाची जे आहेत कापसाचं पीक जे आहे ते घेत होते, मात्र कापसाच्या पिकाला जे आहेत व्यवस्थित भाव नसल्याने सचिन भिडे यांनी पारंपरिक पद्धतीचा जो पीक आहे पिकाला तळा देत आता त्यांनी आपल्या शेतामध्ये जे आहे ऊसाची लागवड केली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर वर्षाला जवळपास 5 लाख रुपये उत्पन्न शेतकरी सचिन भिडे घेत आहे। संजय राठोड, लोकशाही न्यूज, यवतमाळ। पावसामुळे पुण्यातील मावळ तालुक्यात सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पेरण्यांसाठी लगबग पाहायला मिळते आहे। हा पाऊस भात शेतीला अनुकूल नसल्यानं तब्बल 12,500 हेक्टर क्षेत्र हे भात लागवडीच्या प्रतीक्षेत आहे। तर राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे आणि परिणामी शेतकरी राजा मात्र चिंतेत आहे। आमचे विहिरीचं पाणी आहे, पाणी दिल्यानंतर कमीत कमी आम्हाला पाण्याचा निचरा होईपर्यंत 15 दिवस जातात। मग जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर ट्रॅक्टरसारखे यांत्रिकीकरण आमच्या शेतामध्ये चालू शकत नाहीत। आत्ता जो पाऊस पडलेला आहे तो आमच्या दृष्टीने समाधानकारक आहे। कमीत कमी 70 मिलीमीटरच्या पुढे या ठिकाणी ओल गेलेली आहे। आमच्या भागात पाऊस चांगला झाल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी परिसरातल्या आमच्या या ठिकाणी पेरणी करायचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे आम्ही या सोन्यासारख्या पिकाचं सोयाबीनचं या ठिकाणी आज पेरणीला सुरुवात केलेली आहे। देहू आणि परिसरामध्ये गेले 3 दिवस समाधानकारक पाऊस झालेला आहे आणि रात्रीसुद्धा चांगलाच पाऊस झालेला आहे, त्यामुळे आम्ही पेरणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यानुसार सोयाबीनची पेरणी करीत आहोत। राज्यात बाजारपेठांमध्ये पालेभाज्यांची आवक घटली आहे, जाणून घेऊयात आजचे बाजार भाव काय आहेत। भेंडी प्रति क्विंटल 3,050 रुपये, गाजर प्रति क्विंटल 4,000 रुपये, गवार प्रति क्विंटल 2,800, भोपळा प्रति क्विंटल 1,200 रुपये, भुईमुग शेंगा प्रति क्विंटल 5,500 रुपये, काकडी प्रति क्विंटल 2,200 रुपये, कोबी प्रति क्विंटल 1,000 रुपये तर ढोबळी मिरची प्रति क्विंटल 3,500 रुपये। पुदिना 100 जुड्या 400 रुपये, पालक 100 जुड्या 1,000 रुपये, कोथिंबीर 100 जुड्या 2,200 रुपये तर मेथीच्या 100 जुड्या 1,200 रुपये। काळी वांगी प्रति क्विंटल 3,300 रुपये, कारली प्रति क्विंटल 3,700 रुपये, टोमॅटो प्रति क्विंटल 4,000 रुपये तर कढीपत्ता प्रति क्विंटल 4,300 रुपये। आता जाणून घेऊयात राज्यातलं कमाल आणि किमान तापमान ग्राफिक्सच्या माध्यमातून।
नागपूर मध्ये कमाल 29 किमान 25, चंद्रपूर मध्ये कमाल 29 किमान 26, गडचिरोली मध्ये कमाल 29 किमान 25, मुंबई मध्ये कमाल 27 किमान 26, पुण्यात कमाल 26 किमान 23, नाशिक कमाल 26 किमान 23, छत्रपती संभाजीनगर कमाल 27 किमान 23, जळगाव कमाल 31 किमान 25, कोल्हापूर कमाल 27 किमान 23, बीड कमाल 27 किमान 24, लातूर कमाल 29 किमान 23, सिंधुदुर्ग कमाल 27 किमान 26, बरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिन मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. मात्र बातमी बळीराजाची या बुलेटिन विषयी तुम्हाला काही सूचना असतील तसंच शेती विषयी काही प्रश्न असतील तर 9619026483 या संपर्क क्रमांकावर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात आम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.